आता आपण बघणार आहोत दिलेल्या स्टेटमेंटला एका शब्दामध्ये काय म्हटलं जातं. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस मध्ये जे व्यवहार होतात त्या व्यवहाराच्या नोंदींना काय म्हटलं जातं असं विचारलेलं आहे, तर त्याला म्हटलं जातं बुक कीपिंग. बिझनेस मध्ये जे काही वेगवेगळे व्यवहार होतात त्या सर्वांच्या आपल्याला नोंदी कराव्या लागतात आणि ह्या नोंदी करण्याच्या प्रोसेसलाच बुक कीपिंग असं म्हटलं जातं. अमाउंट इन्व्हेस्टेड इन अ बिझनेस बाय द प्रोप्रायटर. बिझनेसच्या ओनरने बिझनेसमध्ये जे अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली असते, गुंतवलेली असते, त्याला काय म्हटलं जातं असं विचारलंय तर त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. मग आता हे जे कॅपिटल आहे हे पैशाच्या स्वरूपात असू शकतं, वस्तूच्या स्वरूपात असू शकतं, मशिनरीच्या स्वरूपात असू शकतं. अ पर्सन टू हुम अमाउंट इज पेएबल. अशी व्यक्ती ज्याला आपण पैसे देणं लागतो त्याला काय म्हटलं जातं असं विचारलेलं आहे, तर अशा व्यक्तीला क्रेडिटर असं म्हटलं जातं. ज्यांच्याकडून आपण उधारीवरती माल खरेदी करतो अशा व्यक्तींना आपण पैसे द्यावे लागतात, तर अशा व्यक्तींना किंवा ज्यांना आपण पैसे द्यावे लागतात त्यांना क्रेडिटर असं म्हटलं जातं. एक्सचेंज बिटवीन टू पर्सन्स. दोन व्यक्तींच्या मध्ये होणाऱ्या देवाणघेवाणीला काय म्हटलं जात, तर या देवाणघेवाणीला ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जात. बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन हे फार महत्वाचे असतात. जेवढे ट्रान्झॅक्शन जास्त तेवढा बिझनेस मोठा असतो. एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम. जर इन्कम पेक्षा एक्सपेन्सेस जास्त झाला तर त्याला काय म्हटलं जातं. इन्कम म्हणजे उत्पन्न आणि एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर नक्कीच त्याला लॉस असं म्हटलं जातं. इथं दाखवलेलं आहे बघा, इन्कम आपला एवढा आहे आणि एक्सपेन्सेस जर एवढा होत असेल तर आपल्याला लॉस झालेला आहे. अ पर्सन whose assets are sufficient enough to meet business obligations. अशी व्यक्ती की ज्याची मालमत्ता बिझनेसच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी उपयुक्त आहे, किंवा अशा व्यक्तीकडं बिझनेसच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्या इतपत संपत्ती आहे, अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं, तर अशा व्यक्तीला सॉल्वंट म्हणजेच दिवाळखोर नसलेला असं म्हटलं जातं. कारण जे काय बिझनेसची देणे असतात ती देण्याएवढे त्याच्याकडे संपत्ती असते. बुक कीपिंग इज प्रोव्हाइडिंग ऑल रिक्वायर्ड फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमन. जे बुक कीपिंग आपण करतो, जे व्यवहाराच्या नोंदी आपण करतो, त्या नोंदींच्या आधारावरती बिझनेसमन हा योग्य डिसिजन घेऊ शकतो की परचेस अजून किती वाढवलं पाहिजे, सेल अजून किती वाढवलं पाहिजे, मार्केटिंग अजून किती वाढवलं पाहिजे. म्हणजे बुक कीपिंगच्या आधारावरती कोणताही बिझनेसमन डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेऊ शकतो. प्रॉपर्टी ऑफ एनी डिस्क्रिप्शन ओन्ड बाय प्रोप्रायटर. प्रोप्रायटरने घेतलेल्या मालमत्तेला काय म्हटलं जातं, तर त्याला असेट असं म्हटलं जातं. असेट मग ती बिल्डिंग असू शकते बिझनेससाठी घेतलेली, किंवा बिझनेससाठी घेतलेलं फर्निचर असू शकेल, किंवा बिझनेससाठी घेतलेलं रॉ मटेरियल असू शकते. या सगळ्याला असेट्स असं म्हटलं जातं. असेट्स विच रिमेन इन बिझनेस फॉर ओनली फॉर शॉर्ट टाइम अँड कॅन बी कन्वर्टेड इन कॅश व्हेरी इझिली. अशी मालमत्ता जी बिझनेसमध्ये थोड्या काळासाठी असते आणि ज्याचं चटकन पैशामध्ये रूपांतर होतं
अशा मालमत्तेला काय म्हटलं जातं, किंवा ज्या मालमत्तेचं स्वरूप हे वारंवार चेंज होत राहतं अशा मालमत्तेला काय म्हटलं जातं, तर अशा मालमत्तेला करंट असेट असं म्हटलं जातं. मग बऱ्याच वेळेला आपल्याकडे असलेली कॅश किंवा आपली बँकेमध्ये असलेले पैसे किंवा आपले कस्टमर ज्यांना आपण उधारीवरती माल विकलेला आहे त्यांच्याकडून आपल्याला पैसे येणार असतात, या सर्वांना करंट असेट असं म्हटलं जातं. अलाउन्स इज गिवन ऑन कॅटलॉग प्राइस ऑफ गुड्स. वस्तूच्या किमतीवरती जो डिस्काउंट दिला जातो त्या डिस्काउंटला काय म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या ऑफर बघायला मिळतात, 20% सेल, 30% सेल, 25% सेल. तर सेल वाढवण्यासाठी असे जे डिस्काउंट दिलेले असतात त्याला ट्रेड डिस्काउंट असं म्हटलं जातं.